नमो तस भगवतो वरहतो सम्मा संपू तस या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी धर्मपाल साडुंके आपलं पुन्हा स्वागत करतो आज आपण भंते महामुगल्यान यांच्या जीवनीवरचा आजचा तिसरा भाग बघत आहोत खूप महत्वाचा हा भाग आहे खूप दिब्बचक्षू म्हणा धर्मचक्षू म्हणा किंवा एक पैय्ये चक्षू म्हणा या ठिकाणी उघडण्याचा प्रयत्न करू छोट्या लेवलवरती का होईना खूप सारे प्रश्न आहेत खूप साऱ्या कथा महामोगलान यांच्याबद्दल आपल्यापर्यंत आलेले आहेत बरं कशा पद्धतीने बर, कशा आल्यात माहिती नाही कोणी कसं सांगितलं काय माहिती नाही त्यांचा हेतू काय होता ते पण माहिती नाही पण आज पालीच्या संदर्भातून आपण बघूया की त्यांचे आयुष्याचे शेवटचे क्षण कसे होते कशाप्रकारे ते वारले कशाप्रकारे त्यांची हत्या झाली कशा कशाप्रकारे ते परिनिबाणाला गेले बरोबर याची कथा लोकांपर्यंत अजून जशी बघायला गेली तशी आलेली नाही आहे फक्त व्हॉट्सअपवरती काही मेसेजेस असतील काही लोकांनी यूट्यूबला काही व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंफार लोकांमध्ये राग उत्पन्न करायचा प्रयत्न आहे इतर समाजाबद्दल आत्ताच दिवाळी होऊन गेली लोकं म्हणायचे की बाबा महामोगल्याण यांची हत्या झाली मग त्यांच्या कवटीमध्ये तेल भरून लोकांनी दिवे लावलेत आणि मग दिवाळी साजरी केली असे भरपूर लोकांचे प्रवचनंसुद्धा यूट्यूबला आहेत असो आज आपण बघू की महामोगल्याण यांची हत्या झाली एकदम बरोबर का झाली आणि कोणी केले हे खूप महत्वाचं आहे याच्या मागे भरपूर मोठा लॉजिक आहे ठीक आहे आणि हा दोघी बाजूंच्या लोकांना खूप चांगलं उत्तर देणार आहे मग हत्या झाल्यानंतर सुद्धा परिनिपानाला गेले कसं गेले कसं जाऊ शकतात बरोबर अशा प्रकारे आणि महामोगल्यांसारख्या व्यक्तीची हत्या सुद्धा होऊ शकते याचं मागचं कारण काय बुद्ध सांगतात ते आपण बघूया परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघूया आपण धम्मपद कशा प्रकारे आपल्याला महामोग्गलन यांची माहिती मिळते आता या ठिकाणी आपण बघू कशाप्रकारे धम्मपद अठ्यकथेमध्ये आपल्याला ही माहिती मिळते ठीक आहे आहे ही, ही गाथा आहे महामोगलान थेर वत्थुम म्हणून आहे ठीक आहे आता इमंग धम्म देसरंग सत्ता वेळुवने विहरंतो मोगलान थेरंग आरभ ही ही जी गाथा आहे आपण पुढे बघूया ही गाथा आता म्हणते म्हणजे भगवान आता महामोगलान यांच्याबद्दल म्हणत आहेत कसं एक एकस्मिंग ही समये तिथिया सन्नीपतित्वा मंतेन्सू बघा तिथिया एका वेळेस काय झालं तिथिया तिथिया म्हणजे का हे इतर संप्रदायाच्या लोकांसाठी वापरलं गेलेलं आहे तिथिया दुसऱ्या पंथाचे दुसऱ्या तीर्थाचे लोक एका ठिकाणी आता जमा झालेले आहेत सन्नीपतित्वा आणि मंतेसू ते आता चिंतन मनन करत आहेत कुठल्या विषयावरती नीट ऐका आता खूप महत्वाचंही आहे जानथ आऊसो एक कोणीतरी मोठा व्यक्ती म्हणतो इतर लोकांना तुम्हाला माहिती आहे का केन कारणेन शमणस गौतमस लाभसत्कारो महाहुत्वा निब्बतो तुम्हाला माहिती आहे का कुठल्या कारणामुळे ह्या जो शमण आहे गौतम याचा लाभसत्कार भरपूर वाढलेला आहे तुम्हाला माहिती आहे असं कारण काय ते लोक डिस्कस करतायत ठीक आहे मग मग एक न जाना म तुम्ही पण जानात येते बाकीचे लोक म्हणतात बाबा आम्हाला माहिती नाही आहे तुम्हीच सांगा तेव्हा मा, हो, तो म्हणतो आम जानाम हो मला माहिती आहे तो व्यक्ती म्हणतो महामोगला नाम महा एक निश्चय उत्पन्न की महामोगला नावाचा एक व्यक्ती उत्पन्न झालेला आहे हा सोही बघा हे खूप महत्वाचं आहे दोन गट आपल्या समाजामध्ये आहे काहींना विश्वास आहे काहींना विश्वास नाही आहे आता त्यांनाही उत्तर आहे कसं बघा सोही देवता गताही कतंग पुच्छित्वा आगंथ मनुसार कथयती इमंग नाम कथवा एवढ संपत्ती लभते आपल्या सगळ्यांना ग्रंथ माहिती असेल विमान विमानवत्थू बरोबर कोणी सांगितलं आहे कोण गेलं होतं देवता लोकांमध्ये पण महा बर, ते महामोग्यन मग निर्यामध्ये म्हणा किंवा अवेचीनार्क म्हणा किंवा अपायभूमीमध्ये कोण गेलं होतं पण ते महामोग्यन बरोबर तेच गेलेत त्यांनी तिथल्या देवता लोकांना विचारलं की तुम्ही काय पुण्य केलं की तुम्हाला इतकं सारं वैभव मिळालेलं आहे ते सांगतात आम्ही शील पालन केलं आम्ही अष्टशिलाचं पालन केलं आम्ही हे पुण्य केलं ते पुण्य केलं म्हणून आम्हाला ह्या पुण्याच्या प्रतापाने असं लाभलेलं आहे मग परत ते खाली जातात अपायभूमीमध्ये विचारतात की बाबा तुझा चेहरा असा घाणेरडा का तू इतका घाणेमध्ये का आहे इतका ज्वालेमध्ये काय आहे इतका तरसत का आहे इतका त्रासामध्ये काय आहे मग सांगतो मी चोरी केली मी व्यभिचार केला मी खोटं बोललो मी असं केलं तसं केलं मी याची हत्या केली अशा प्रकारे ठीक आहे पेतबत्थूमध्ये हा जो ग्रंथ आहे हा बंदे महामुगलान सांगत आहे त्यांचा अनुभव ठीक आहे त्रिपिटकामधला एक ग्रंथ आहे मग त्याचा आधार घेऊन हे लोक आता डिस्कस करत आहेत की हा जो महामोगलाने ना हा देवता लोकांमध्ये जाऊन त्यांना विचारून त्यांची माहिती घेऊन तो लोकांना येऊन सांगतो की बाबा जर तुम्ही असं पुण्य केलं तर तुम्हाला असं प्राप्त होणार ते लोक डिस्कस करतात महामुगलांप्रती मग निरये निब्बनतंपी आणि निर्यामध्ये अपायभूमीमध्ये नरकामध्ये जे लोक उत्पन्न झालेले आहेत कम्मंग आ गंधवा त्यांना प्रश्न विचारतो त्यांचं उत्तर घेतो आणि परत येऊन आ गंथवा मनुसानंग कथेती मनुस्यांना सांगतो इद नामकत्वा एवढ दुःखं अनुभवंती जर तुम्ही अशा प्रकारे तुमचं शील पालन तोडलं शील तोडलं तुम्ही कुठलं पापकर्म केलं तर अशा प्रकारे तुम्ही निर्यामध्ये जाल अपायभूमीमध्ये जाल असं हे लोक डिस्कस करतात मग मनुष्या तसं कथां सुतवा महंत लाभ सत्कार अभिहरते आणि मनुष्य लोक त्यांचंही अशा गोष्टी ऐकून त्यांचा असा अनुभव ऐकून असे त्यांची धम्म देसना ऐकून ना यांना भरपूर मान सम्मान देतायत यांना खूप दानधर्म करताय यांची खूप वावा करताय त्यांचा खूप लाभ सत्कार होतोय असे हे काही लोक डिस्कस करतायत बनते महामोगेला यांच्या प्रति मग काय म्हणतात पुढे सचेतंग मार तुम सखी साम जर आपण याला मारल्या मारलं ना जर आपण याला मारण्यामध्ये शक्य झालो किंवा आपण त्याला मारू शकलो ना सो लाभ सत्कारो अम्माक निबित्त सती तो लाभ सत्कार आपल्याला मिळेल असं ते लोक डिस्कस करत आहेत ठीक आहे बघा काही दुसऱ्या मताचे लोक दुसऱ्या धर्माचे किंवा दुसऱ्या पंथाचे लोक एका ठिकाणी जमा झालेले आहेत आणि ते आहेत की हा जो महामोगल्यानं हा देवता लोकामध्ये जातो हा पेत लोकांमध्ये जातो आणि लोकांना येऊन सांगतो की जर तुम्ही असं पुण्य केलं तुम्हाला असं मिळेल तुम्ही असं पापकर्म केलं तुम्हाला असं मिळेल बरोबर आणि काय होतं माहिती आहे सगळं मार्केट आता हा महामोगलाने आहे बरोबर महामोग्यंना खूप लोक दानधर्म आहेत पूजा अर्चना आहेत निमंत्रण देत आहेत हे दान देत आहेत ते दान देत आहेत आणि यांचं आता दुकान बंद झालंय इतर लोकांचं दुकान बंद झालंय मी असं म्हणेल बरोबर कारण की त्यांचा भाव कमी झाला आहे लोक त्यांना विचारपूस करत नाही आहे लोक त्यांना पूजत नाही आहे बरोबर कारण की खरा धर्म तर इथे ना बरोबर मी लोक विचार करतात आता सारे पुतं तर नाही आहे समजा बरोबर आता महामोग्यन आहे कारण की सारे पुत्यांचं आता परिनिर्माण झालेलं आहे महामोग्यन आहे मग आपण जर याला मारलं तर याचा जो मार्केट तर म्हणजे संपूनच जाईल बरोबर आणि मग याचे जे फॉलोअर्स आहेत ते आपल्याकडेच येतील ऑटोमॅटिकली अशा प्रकारे त्यांनी विचार केला आणि त्याचा प्लॅन रस्ताय मला आता इथे हे गोष्ट म्हणायची आहे बरोबर का त्यांनी मारायचा कट केला कारण की बाबा सगळे फॉलोवर तर हे घेऊन जात आहेत धम्म आहे लोक धम्म समजत आहेत लोक अनुभव घेतात आणि लोक त्यांना फॉलो करतायत बरोबर आहे पण अशा प्रकारे इतर लोकांच्या मनामध्ये असं पण येत आहे की हो बघा अशा प्रकारे यांचे जास्त भाव वाढतायत आणि आपला भाव कमी होतोय तर काहीतरी उपाय केला पाहिजे मग आता ते हा उपाय शोधतायत अशा प्रकारे बौद्ध धर्माचा रहासाचा जे परकारण आहे दुसऱ्यांनी रचलेलं का कटस्थान आहे म्हणा कारस्थान आहे हे इथे आपल्याला दिसतं का केलं गेलं मी ते पण सांगतो पुढे हा नीट ऐका आता फक्त एक सगळे लोक डिस्कस करतात आणि म्हणतात अथ एक उपाय हाच आता एक उपाय उरलेला आहे आपल्यासाठी सभ्येछंदा होतो सगळ्यांचे मतं एकावरती येतत नाही आपण त्याला मारलं पाहिजे आता ओके okay? मग यंग किंचिंग अथवा तंग मारा पेसा मग काहीही करा त्याला मारा त्याला मारून टाका असं त्यांचं ठरलेलं आहे मग ते काय करतात उपटा के समाधपेत त्यांचे जे आता जे जे श्रमण आहेत त्या इतर धर्माचे लोक श्रमण आहेत त्यांनी काय केलं इतर त्यांच्या उपासकांना बोलवलं त्यांना कहापण सहस हजार कहापण दिले हजार कहापण दिले आणि त्याच्यानंतर काही लोकांना बोलवलं पुरुष घात जे लोक इतरांची हत्या करतात अशा लोकांना बोलवलं लो। चोरे चोर लोकांना बोलवलं लो। आणि त्यांना हे सांगितलं महामोगलान थेरो नाम काळसिलांग वस्ती इसिगिलीमध्ये काळसिला मध्ये तो महामोगलान राहतो ना तथ गवा तंग मारे थ तिथे जाऊन त्याला मारा आणि त्याला पैसे दिले जातात अशा प्रकारे ठीक आहे आता याच्या मागचं कारण काय बघा महामोगल्याणचं मार्केट आता खूप खूप साप्या खूपच सोद्या साध्या सोप्या शब्दामध्ये बोलतो आहेत की महामोगर आता खूप मार्केट खातात आहेत खूप पॉप्युलर झालेले आहेत या लोकांची दुकानं बंद झाली आहेत आता यांना कोणी विचारपूस करत नाही कोणी हुंगत नाही आहे म्हणून आता यांचा राग चढतो आहे आणि असा यांनी हत्येचा कट रचलेला आहे मित्रांनो ठीक आहे माझं असं पुढे असं मत आहे की बऱ्याच लोकांचा विश्वास नाही आहे लोक प्रेत लोक असो धर्मामध्ये सगळं दिलेलं आहे पुस्तकांमध्ये सगळं दिलेलं आहे आपण याचा अभ्यास करावा बरोबर दुसरी गोष्ट अजून एक मत माझं आणि इतरांचं भरपूर लोकांचं असं आहे की आपण तिरो कुठसूत्तं बघितलं बरोबर निधी कुंटसूत्त बघितलं त्यात बुद्धांनी सांगितलं की आपल्या पूर्वजांना जे पेतलोकांमध्ये असेल त्यांना कशाप्रकारे आपण पुण्य पाठवू शकतो बरोबर आता हे काही लोकांना पटलं नसेल ठीक आहे पुढे मला असं म्हणायचं आहे तुम्ही ह्या अँगलने विचार का नाही करत की बुद्धांनी ह्या सगळ्या गोष्टींवरती उपाय सांगितलेले आहेत पण बुद्ध म्हणता तुम्ही सील समाधी प्रज्ञेवरती लक्ष द्या आणि तुम्ही निबानाला जा बरोबर बुद्धांनी सगळ्या गोष्टींबद्दल उत्तर दिलेलं आहे महत्त्वाच्या पण बुद्ध म्हणतात तुम्ही सील समाधी पैया करा विपशना करा आणि तुम्ही निबांनाला जा बुद्ध असं म्हणतात तुम्हाला असं नाही वाटत का की इतर धर्माच्या लोकांनी इतर पंथाच्या लोकांनी तेच चोरलेलं आहे आणि त्याचा आता बाजार केलेला आहे असं नाही वाटत असा विचार का नाही करत लोक बरोबर अख्खं जम्बूदीप अख्खा भारत हा बौद्धमय होता काशाय वस्त्रांनी भरलेला होता जेव्हा राजा देवानंद प्रिय तिस लंकेचा राजा हा भंते महामहिंद जेव्हा ते लंकेला जातात त्यांना विचारतात की तुम्ही हे काय घातलंय ते म्हणे आम्ही चिवर घातलेला आहे आम्ही काशाय वस्त्र घातलेलं आहेत तर म्हणे जंबूदीपामध्ये असे लोक आहेत का तेव्हा महामहिंद भंते काय म्हणतात की सकल जंबूदीप सगळं जंबूदीप हे काशाय वस्त्र घातलेल्या लोकांनी भरलेलं आहे म्हणजे बुद्धांचा संघ किती मोठा असेल बरोबर अशा प्रकारे तुम्ही विचार करा बुद्धांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत पण तुम्ही ती जुने चष्मे लावून का बघतात की हे तर हिंदूंचं आहे तुम्ही असं का नाही म्हणत की हे यांनी आपलं चोरलेलं आहे बुद्धांनी तिरू कुठं वाचा किती छान पद्धतीने दिलं आहे कुठलं कर्मकांड सांगितलं नाही आहे पण आज त्या गोष्टीचा खूप बाजार झालेला आहे आणि काय झालं आपण एका पाड्यातनं निघालो आणि दुसऱ्या पाड्यामध्ये बसलो आणि आपण विरोध करू लागलो आपण हे ना बघत आहे की याच्यामागे भलतं काही लॉजिक तर नाही आहे हे आपलंच तर काही नाही आहे खूप मोठं साहित्य आहे त्रिपिटक साहित्य याचा अभ्यास केला गेला पाहिजे आणि भरपूर चष्मे घालून आणि भरपूर आधीचे चष्मे काढून सुद्धा हा अभ्यास केला गेला पाहिजे बरोबर संकुचित प्रवृत्तीने संकुचित संकुचित दृष्टिकोनातून हा धम्माचा अभ्यास होणार नाही आहे थे। ठीक आहे हा धम्म फक्त नमोदस्त करण्यासाठी नाही आहे याचे खूप आपले आपले पैलू आहेत त्याच्यावरती पण काम केलं गेलं पाहिजेत माझा म्हणण्याचा अर्थ असा ह्या अंगालने विचार का नाही करत की सगळं आपलंच आहे फक्त लोकांनी चोरलेलं आहे आणि लोक त्याच्यावरती शिक्कामोर्तब करून त्याचा बाजार इतर लोकांनी बनवलेला आहे असो ठीक आहे पुढे आता ह्या चोर लोकांना ह्या मारेकरूंना आता पैसे दिलेले आहेत आणि त्यांनी काय केलं थेरांग मारेस साम आता आपण आता त्यांना मारायचं आहे म्हणून गंथवा वसन वसनठहाणांग परिवारेसू आणि तिथे गेलेत आणि भंतींचं जे कुटी असेल विहार असेल समजा त्या जागेच्या आजूबाजूला त्यांनी आता वेढा घातलेला आहे थेरो तेही परिखित्तंग भावंग यंतवा आता थेरांना कळलेलं आहे की ह्या ह्या उद्देशाने हे लोक आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या आजूबाजूला आपल्या कुटीच्या आजूबाजूला त्यांनी आता वेढा घातलेला आहे ठीक आहे मग काय करतील सगळ्यात पहिले मुग म्हणते काय आहेत मोगलान म्हणते इद्दीमध्ये अग्र आहेत इद्दी म्हणजे काय सुपर नॅचरल पावर त्यांच्याकडे जादू टोना करणारे टोना शब्द खूप विचित्र वाटतो पण त्यांच्यामध्ये इद्धी आहे काय हिद्धी आहे म्हणा बघा शरीर कशाने बनलेलं आहे नाम आणि रूप रूप कशाने बनलेलं आहे अं पथवी आपो तेजो वायू चार महाधातूंनी बनलेला आहे आकाश धातू नाही आहे बुद्ध म्हणतात चार महाधातू आहेत पथवी आको ते पथवी आपो तेजो वायू बरोबर चार हे झालं रूप अ नाम काय चित्त ह्या पाच गोष्टींनी आपलं असं हे चित्त आणि हे आपली बॉडी अशी बनलेली आहे बरोबर ठीक आहे एखाद्या व्यक्ती ध्यानामध्ये गेल्यानंतर तो खूप चांगल्या प्रकारे पथवी आपो तेज वायू या गोष्टींवरती तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो आणि म्हणूनच तो असे इद्धी असे चमत्कार करू शकतो बुद्ध करायचे बुद्धांचे उपासक करायचे बुद्धांचे श्रावक करायचे बुद्धांचे भिक्षुसंघ करायचे आणि याच्यामध्ये सगळ्यात अग्रश्रेष्ठ कोण होते बुद्धांनंतर भंते महामोग आता भंतेंना कळलं की बाबा हे लोक आता मला मारायला आलेत का 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 चाबी, ते काय करतात बघ हा कुच्छिक ना कुच्छिक म्हणजे काय चाबी तर हो, चाबी जिथे लावतो आपण ते चाबीच्या छिद्रातनं इतका छिद्र असेल बरोबर काही सेंटीमीटर एखाद सेंटीमीटर त्या छिद्रातनं निखमितवा त्या छिद्रातनं निघतात आणि पक्का मे तिकडनं निघतात तिकडनं समजा पळून जातात किंवा तिकडनं ते बाहेर निघतात चाबीच्या छिद्रातून ठीके काही लोकांना असेल पटत नसेल पटत नका घेऊ ठीक आहे काही हरकत नाही ओके मग तिकडनं निघून जातात इद्धी मान इद्धीमध्ये अग्र असे हे भनते त्या छिद्रातून निघून गेलेले आहेत ते चोरातंग दिवसंग थेरंग अ दिसवा पुन गंत्वा गथवा पर पिसून परत त्या चोरांना त्या दिवशी काही भंते दिसत नाही परत दुसऱ्या दिवशी येतात परत तशा प्रकारे ते वेढा लावून बसतात पुढे थेरो यांतवा थेरांना कळलं हे लोक परत आलेले आहेत मग कन्निका मंडल भिंदीत्वा आकाशं पखिंदी कन्निका मंडल म्हणजे जे त्यांच्या कुटीचं जे वरचं टोक होतं त्याला फोडून ते आकाशातनं चालले गेले ठीक आहे नंतर एवंग ते प्रथम मासेपी मझीम मा मासेपी थेरंग गेंतुंग ना सकीस एक महिना दोन महिना झालेला आहेत पण भंते काही त्यांच्या हातामध्ये लागत नाहीये मग आता पश्चिम मा मासे मग मा नंतर भंतेना असं वाटतं थेरो अत्यना कत कमस्त आकडण यंतवा न अपगच्छे मग भंतेंना ते रिअलाईज होतं की नाही हे तर आता माझ्या कम्मामध्येच आहे हा माझा कम्म भाग आहे आणि म्हणते आता ठरवतात चला आता मी काय आज काय मी जात नाही भंते जे स्वीकार करतात ॲक्सेप्ट करतात चला आज तो दिवस आलेला आहे मग चोरा गंतवा थेरंग गहेत्वा तंड तंडूल कण्ण मत्तंग निस्स अठिनी करोंता भिंदुसिंग मग चोरं त्यांना पकडतात त्यां हत्या करतात तुकडे तुकडे करतात इतके तुकडे करतात की तांदळाच्या दाण्यासारखं बारीक बारीक तुकडे करतात तंडूल कण्ण मत्त इतके बारीक बारीक तुकडे करतात आणि म्हणतात मतो अरे आता मेला आता बरोबर मरून संय्याय एकस्मिंग गुंब पिठ्ठे खिपेतवा पक्के मिसू आणि त्यांनी सगळं गोळा केलं आणि एका डोंगराच्या खाली दरीमध्ये फेकून गेलं अशा प्रकारे मग आता काय म्हणतील तुम्ही बरोबर इथे काही दिलं तर नाही आहे त्यांनी कवटीमध्ये तेल लोतलं आणि त्यांनी दिवे लावले आणि त्यांनी दिवाळी साजरी केली असं तर काही नाही दिले बरोबर बघा अशा लोकांच्या स्टोरी आहेत काय आपण एखाद्या समाजाप्रती काही असं वैर ठेवायचा प्रयत्न केला तर लोकं खूप साऱ्या गोष्टी लिहू लागतात आणि अशी अशी गोष्टी लिहिलेली आहे ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे त्यांनी का मारलं हे पण आपल्याला कळलं की म्हणते महामोगल्याण्याचा खूप मोठा आता नावगाव झालेला आहे लोक त्यांचे खूप वावा करत आहेत इतर लोकांचा पोट भरत नाही आहे म्हणून त्यांनी हा कट रचला आणि भंतेंची हत्या केली की बाबा हे जर गेले तर मग आपलं थोडं मार्केट वाढेल अशा प्रकारे चोरांना पैसे दिले चोर आले चोरांनी हत्या केली आता तुम्ही म्हणाल भंत्यांची तर हत्या झालेली आहे पहिली गोष्ट हत्या झाली अहंत भंतेंची हत्या झाली ते पण महामोगल्याण्यांची असं कसं काय मग आता पुढे कसं बघू आपण हे विसरू नका की भे महामुकल्यान इद्धीमध्ये अग्र आहेत आणि मग पुढे काय होतं बघा आता भंत्यांची हत्या झाली आहे असं त्या लोकांना दिसत आहे पण वास्तव बघा काय आता सत्तारिनिबई सामिती जरी त्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत भंत्यांचं चित्त काय म्हणते बघा भंते अजून आहेत हयातीमध्ये आहेत भंते काय म्हणतात बाबा की बाबा मी तर भगवान बुद्धांना बघूनच परिनिर्माणाला जाणार आहे अरे अग्रे शावक आहे बुद्धांना बघून बुद्धांची परवानगी घेऊन कोण कसं परिनिर्माणाला जाऊ शकतं भंत्यांनी स्वीकार केलं हो हा माझा कर्मभाग आहे हे मी कर्मभाग मला भोगावं लागेल म्हणजे ते भंत्यांची हत्या होत नाही भंतेची परत आपल्या इद्धीने काय करतात अत्यभावंग झान वेठनेनं वेठत्वा थिरंगत्वा आकाशेन सत्थुंग गत्वा संथा सत्थारंग वंदित्वा त्यांनी काय केलं इद्दीने आपल्या पावरने सगळी आपली बॉडी एकत्र केली बरोबर थिरंग थिरंगत्वा सगळं काही स्थिर केलं मग मा आकाश मग आकाशमार्गाने बुद्धांकडे जातात आणि बुद्धांना म्हणतात वा पण ते परिनिबाई सामिती पण ते जे भगवान आता मी निबाणाला जातो परिनिबानाला जातो बुद्ध विचारतात <coughs> परिनिबी अपरिनिबयी ससी महा मोगलान मोग्गलान तुम्ही आता अपरिनिबणाला जात आहेत आम भनते ते हो म्हणते आता मी निबणाला जातो आहे कथंग अच्छा कुठे जाशील बुद्ध विचारतात काळसिला पदे संघ भनते ते हा आपल्या गायसेसकडे कालसिला आहे तिथं मी जाईल ठीक आहे बुद्ध काय म्हणतात बघा सारे पुत्त पुत्तभंतेंचा सा आता निर्माण झालेला आहे परिनिर्माण झालेले सारे पुत्तभंते जे नाही आहेत महामोगलान ना आहेत त्यांना बुद्ध बघा काय म्हणतात बुद्ध म्हणत आहेत बुद्ध ते नाही मोगलान मह्यंग धम्मंग कथित्वा याही तर मग मोगलान आता मला तू धम्म दिसणार आहे दे। मह्यंग मला आता तू धम्म दिसणार आहे दे। बुद्ध म्हणत मोगलान पण त्यांना मला धम्म देसणार आहे दे। आणि पुढे काय म्हणतात ता दिस ता दिस ही मे सावकस इदानी दस्तरंग न की बाबा महामोगलान अरे तुझ्यासारखा शावक आता मला कधी कुठे दिसणार आहे का बुद्ध म्हणतात ठीक आहे मोग्यलान ठीक आहे पण मोग्यलान आता तुम्ही आता मला धम्म सांगावा ठीक आहे अरे मोग्यलान तुझ्यासारखा श्रावक तुझ्यासारखा अग्रश्रावक आता मला कधी दिसणार आहे का यानंतर मी तुला कधी बघू शकणार आहे का अशा प्रकारे भगवान आता महामुगलानं म्हणतात मग म्हणते महामुगराण काय करतात सो एवं करीत सामी म्हणते ती हो म्हणते जी मी असाच करेल हो भगवान मी असाच करेल मग सत्थारंग वंदित्वा आकाशंग उपत्तित्वा परिनिबाण दिवसे थेर विय आता मग ते म्हणतात हो भंतेजी हो भगवान मी असंच करतो मग बुद्धांना वंदन करतात आकाशामध्ये जातात आणि सारीबुद्ध भंतेंनी त्यांच्या परिनिबाणाच्या दिवशी जसं केलं तसंच <coughs> नाना इद्धीयो प्रकारा इद्धीयोग कत्वा खूप साऱ्या प्रकारची इद्धी केली म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे चमत्कार आकाशामध्ये केले धम्मं कथेत्वा धम्म सांगितला सत्थारंग वंदितवा काळसिला टविंग गंतवा परिनिब्बई आणि मग अशा प्रकारे बुद्धांना वंदन केलं आणि मग काडसिलामध्ये जाऊन त्यांनी परिणिर्माण केले अवस्था प्राप्त केले मग अशा प्रकारे बघा बुद्ध म्हटलेत की मोग गेल्यान आम्हाला धम्म सांगा बरोबर मला परत तुम्ही दिसणार नाही आहेत ठीक आहे मग ते अशा प्रकारे आकाशामध्ये जातात बुद्धांना वंदन करता, चमत करता, करता, करतात चमत्कार करतात धम्मदेसना करतात सगळ्यांना धम्मदेसना करतात आणि मग ते परिणिर्माणाला जातात ठीक आहे मग आता दुसरीकडे थेरांना आता ह्या चोरांनी मारलंय अशी गोष्ट आता सकल जंबुदीपे पत्थरी सगळ्या जम्बूदीपामध्ये आता ही गोष्ट पसरलेली आहे मग मग राजा बिंबिसाराचा मुलगा राजा अजातशत्रू आता तो राजा आहे तो आता त्याच्या जे राजपुरुष आहेत सैनिक आहे यांना कामाला लावतो चोरांना शोधून काढा खोप शोधून 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 ते चोरं सापडतात चोरांना खोप मारून धमकावून त्यांच्याकडनं सत्य काढलं जातं आणि विचारलं जातं की तुम्हाला हे कोणी करायला सांगितलं तेव्हा ते सांगतात नग्न समनेही आता मी म्हणणार नाही नग्न समन कोण आहेत कुठल्या संप्रदायामध्ये लोक नग्न असतात कुठल्या संप्रदायामध्ये लोक त्या नग्न साधूंची पूजा वंदना करतात ते लोक अशा पाचशे लोकांनी त्यांना सांगितलं होतं मग राजा काय करतो राजा अजाशत्रू त्या पंचसते नग्ग नग समणके नवा काय करतो त्या पाचशे अशा नग्न साधूंना नग्न साधू कोण आहेत बेघा आहे मग त्यांना पकडतो आणि मग त्यांना एका खूप मोठ्या अशा कमरे इतक्या खड्ड्यामध्ये त्यांना बसवतो मग त्यांना जाडतो वगैरे खूप 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 काही त्यांना त्याच्या प्रकारे जी सजा असते ती दिली जाते अशा प्रकारे चोरांना पण शोधलं आणि जे समड नग्न होते ठीक आहे जे दुसऱ्या संप्रदायातले लोक होते त्यांना सुद्धा अशा प्रकारे सजा शिक्षा आली मग आता जे भंते लोक आहेत ते चर्चा करतात अरे महामोग्लान म्हणते धर्मसेनापती सारे पुत्र नंतर बनते महामोगल्यान हे इतक्या मोठ्या अवस्थावरती असलेले म्हणते इतके रिद्धी संपन्न यार यांचं मरण काय बरोबर झालेलं नाहीये म्हणजे त्यांच्या नावाप्रमाणे काही त्यांचं मरण बरोबर झालेलं नाहीये बरोबर आपल्याला आपण बरेचदा असे काही उदाहरण असतील आपल्या आसपास की माणूस खूपच चांगला खूपच धार्मिक असेल खूपच चांगला असेल त्याचा स्वभाव खूपच चांगला असेल पण बिचाराला मरण काही चांगलं आलं नाही बरोबर असं एखादे काही प्रसंग झाले असतील किंवा आपण बघितले असतील बरोबर असंच लोक म्हणत आहे आता महामगुलान बनते प्रति अरे महामगुलान बनते यार इतकी मोठी हस्ती आहे बरोबर आणि पण त्यांचं मरण काय बरोबर झालं नाही आहे आता भंते लोक चर्चा करत आहेत बुद्ध येतात बुद्ध विचारतात बाबा तुम्ही काय चर्चा करतायत मग ते म्हणतात भगवंत आम्ही अशा अशा प्रकारे चर्चा करत आहोत मग बुद्ध म्हणतात एकदम बरोबर आहे की महामुग्यण हा त्याच्या अनुरूपाने नाही मेलाय तर तो त्याच्या कम्माने मेलेला आहे जो कर्म जे कर्म त्यांनी मागच्या जन्मामध्ये केलेले आहेत ना त्या कर्माच्या प्रतापाने त्यांना अशी गत अशी अवस्था ते मरण आलेलं आहे अशा प्रकारे म्हणते सांगतात मग पुढे बुद्ध म्हणतात मग बुद्ध आता म्हणते महामुग्यण यांच्या मागच्या जन्माची कथा सांगतात थोडक्यात सांगतो कसं की मागच्या जन्मामध्ये वाराणसीमध्ये एकदा हा जो आत्ताचा महामोग्य आहे हा तेव्हाचा एक उपासक उपासक म्हणजे किंवा गृहस्थ त्याचं लग्न झालेलं नाहीये आणि तो आपल्या आई वडिलांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करतो सगळं करतोय घरातली सगळं कामं करतोय सगळी कामं करतोय आणि मग आई वडील म्हणतात अरे बेटा तू घर पण सांभाळतो तू आपलं शेत पण सांभाळतो हे पण करतो ते पण करतो आम्ही आता तुझं लग्न लावून देऊ तो म्हणतो अजिबात नाही ओके अम्मा तात मी जोपर्यंत तुम्ही आहे ना तुमची मी खूप चांगल्या प्रकारे सेवा करेल त्याने हजार नाही म्हटला हजार त्याने नकार दिला तरी पण कालांतराने त्याचं लग्न होतं बायको घरामध्ये येते ठीक आहे पालीमध्ये खूप डिटेलमध्ये मी थोडक्यात सांगतो थो। मग बायको पण खूप चांगल्या प्रकारे सासू सासऱ्यांच्या मनात की त्याच्या आई वडिलांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करते पण काही दिवसांनी आता तिला कंटाळा येतो तिला नको नको होतं मग आता यांची सेवा करायची नाही आहे मनामध्ये राग येतोय मनामध्ये खूप द्वेष उत्पन्न होते मग खूप सारे याचे छोटे मोठे कलह क्लेश घरामध्ये होऊ लागले आणि ही काय करू लागली आई वडिलांप्रती मनामध्ये त्याच्या भरू लागली की बाबा मला नाही करायचं आहे तुझ्या आईवडिलांची सेवा वगैरे वगैरे भलतेच कारण देऊ लागली आणि इथे पण आता याच्या मनामध्ये हळूहळू हळू थोडा द्वेषभाव पण जागू लागलाय बरोबर आहे प पत्नीबद्दलची आसक्ती वाढत चालली आहे आणि आईवडिलांबद्दलचा थोडा थोडा द्वेष आता वाढत चाललाय कालांतराने काय होतं आता ही काहीतरी उपाययोजना करते आणि घरामध्ये घाण करून ठेवते काहीतरी तुटलेले फुटलेले काहीतरी जेवण वगैरे हे आजूबाजूला असं पसरलेलं आहे असं करून ठेवते आणि हा संध्याकाळी समजा संदा आला बघतो की अख्ख्या घरामध्ये घाण आहे तुटलेलं फुटलेलं काहीतरी खूप साऱ्या वस्तू आजूबाजूला पडलेल्या आहेत आणि मग तेव्हा हा विचारतो की हे कोणी गेलं ती म्हणते हे तुझ्या आईवडील जे आंधळे आहेत म्हातारी आहेत यांना काही कळत नाही यांना अक्कल नाही वेगळे 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 ह्या लोकांनी असं घाण करून ठेवलं आहे त्याच्या मनामध्ये भरपूर राग येतो भरपूर राग येतो आणि विचार करतो की नाही आता काहीतरी उपाययोजना केली पाहिजे आणि मग तो काहीतरी एक युक्ती रस्तो एक काहीतरी कट असतो आणि आई वडिलांना चला आपण कुठेतरी एका ठिकाणी जाऊन येऊ फिरून येऊ असा तो विचार करतो त्याला आपल्या दूर एक नातेवाईक राहतात त्यांना आपण भेटायला जाऊ ठीक आहे मग तो बैलगाडी काढतो समजा त्यांना बसवतो खूप चांगल्या प्रकारे ते चालत असतात मग मध्ये असं खोटं खोटं नाटक करतो अरे आता या रस्त्यामध्ये ना खूप सारे चोरं येतील चोर येतील आणि ते आपला घातसुद्धा करू शकतात वेगळे वगैरे तर मला थोडं सावधानीने चालावं लागेल तो उतरतो त्यांच्या पाठीपाठी चालू लागतो मग असा काहीतरी कट रस्तो की जसं काही अचानक चोर आलेला आहे तोच मोठमोठ्याने आवाज काढतो चोर आलेत चोर आलेत आणि मग काहीतरी करून आईवडिलांना त्या जंगलामध्ये तिथे रस्त्यामध्ये मा मारतो त्यांची हत्या करतो आणि त्यांचे जे शरीर असतं त्यांना तिथेच फेकतो ठीक आहे अशा प्रकारे आता हे झालं मागच्या जन्माची कथा आणि मग पुढे बुद्ध म्हणतात की अशाच प्रकारे महामुगेला खूप हजारो वर्ष हजारो वर्ष हे नरकामध्ये होते आई वडिलांची हत्या करणं भरपूर मोठं पाप आहेत आई वडिलांची हत्या केलेला व्यक्ती अनंतांचं बुद्धांच्या शरीरामधून रक्त काढलेला व्यक्ती हा कधी संघ भेद केलेला व्यक्ती त्याच जन्मामध्ये स्वतःपर्यंत बनू शकत नाही उदाहरणार्थ कोण अजात शत्रू बरोबर नंतर हा मग म्हणजे मोग्य म्हणते भरपूर जन्म हजारो कल्पवर्ष समजाते ते नरकामध्ये राहिलेत अवेची नरकामध्ये राहिलेत कालांतराने जेव्हा मनुष्य जन्म भेटला पुण्याच्या प्रतापाने भरपूरदा अशाच प्रकारे हत्या झाली आहेत शरीराचे तुकडे तुकडे करून करून त्यांची हत्या झालेली आहेत आणि अशा प्रकारे ह्या जन्मामध्ये सुद्धा त्यांचं हे कम्म त्यांना सुटलेलं नाहीये आणि अशा प्रकारे इतक्या मोठ्या अवस्थेला येऊन सुद्धा बुद्धांचे अग्रशावक बनून सुद्धा कम्म सुटलेलं नाहीये असं बुद्ध सांगतात महामोगलान यांना कम्म सुटलं नाहीये मित्रांनो अरे तुम्ही कोण मी कोण अ छोटे छोटे कम्म असतील मोठे मोठे कम्म असतील बघा कुठपर्यंत घेऊन जातील मग काही कम्म मनामध्ये असतील काही कम्म हाताने हाताने केलेले असतील काही कम्म बोलण्याने केलेलं असतील सबका हिसाब रेता आहे सगळ्यांचं बरोबर एक बॅलन्सशीट बनतं आणि कालांतराने तुम्ही कितीही मोठे तुर्रमखा असाल तुम्ही कितीही मोठे महान व्यक्ती झालात तुम्ही म्हणते मोगलान जरी झालात किंवा त्या पदावर पण गेलेत तरी कम काही सुटत नाही बरोबर अशा प्रकारे आपण बघितलं मग पुढे भगवान सांगतात आता ही मागची कथा सांगितल्यानंतर आता भगवान बुद्ध पुढे सांगतात की माझे जे उपासक आहेत माझे जे श्रावक आहेत माझा जो संघ आहे हे निर्दोष असतील आणि त्यांच्यावर कोणी लांछण लावण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कोणी आरोप लावण्याचा प्रयत्न करेल किंवा काही अकुशल करण्याचा प्रयत्न करतील आणि केलं तर ते खूप मोठ्या महापापामध्ये जातात आणि त्यांची भरपूर प्रकारे त्यांची हानी होते खूप हानी होते खूप प्रकारचे त्यांना दुष्कर्म त्यांच्या आयुष्यामध्ये होतात आणि ते कालांतराने त्यांचा ऱ्हास येतो कसा तर बुद्ध एकूण दहा कारण सांगतात कोणते दहा कारणे बघा यो दंडे दंडेसु अ दुठेसु दुस्ती दसनंग तरंग ठानंग किप्पमेव निगच्छती अशा प्रकारे जो खूप दूषित मनाने एका चांगल्या व्यक्तीला दूषित करतो त्याला त्रास देतो त्याचे दहा प्रकारे दहा प्रकारे त्याचा ऱ्हास होतो असं बुद्ध म्हणतात कसं वेदनांग फरुसंग जाने भरपूर वेदना होतील खूप त्रास होईल शरीरामध्ये भेदनंग एक असा प्रसंग येईल आयुष्यामध्ये समजा की शरीराचे तुकडे तुकडे होतील अं पुढे गरुकंग वापी आबादं। आबादंग आबादंग म्हणजे काहीतरी रोग राही आणि गरुकंग भरपूर मोठा रोग भरपूर मोठा आजार होईल आणि पुढे काय चित्त खेपंग, खेपंग म्हणजे आज लोक म्हणतात डिप्रेशन आहे बरोबर खूप सारे टेन्शन आहे किंवा मूर्खपणा किंवा पागलपणा मेंटल स्टेट वरती जाणं भरपूर एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम लेवल पर्यंत जाणं ते सुद्धा होऊ शकतं पुढे राज तो वा उपसगंग तुम्हाला राजाचा भय आहे म्हणजे सरकारचा काहीतरी भय आहे समजा नंतर अब्बक खानंग व दारुणंग समाजामध्ये तुमच्याबद्दल खूप मोठ्या वाईट गोष्टी पसरलेल्या आहेत किंवा खूप मोठे लांछन तुम्हाला लागलेलं आहे असं सुद्धा होऊ शकतं कारण की कालांतराने तुमच्याकडनं असे कर्म होतील आणि म्हणून हे सगळे जे विपाक आहे तुम्हाला मिळत जातील अशा प्रकारे मग परिखयांग वतीनांग भरपूर जवळचा कोणता नातेवाईक असेल भरपूर जवळची कुठली व्यक्ती असेल ना ती सुद्धा नाहीशी होईल तू सुद्धा मरेल किंवा जाईल अशा प्रकारे भोगानंग वंग भोगानंग वंग पंघरुंग की तुमचे जे साधन संपत्ती आहे ना ज्याने तुम्ही भोग घेतात ते सुद्धा नष्ट होऊन जातील आणि पुढे आहे अथ वास अगाराने अगदी डहती पावको आणि तुमचं जे निवासस्थान आहे तुमचं घर आहे ते कुठल्याला कुठल्या ना कुठल्या नॅचरल किंवा अनॅचरल पद्धतीने ते नष्ट होईल आगेमध्ये जडून जाईल किंवा पाण्यामध्ये वाहून जाईल नष्ट होऊन जाईल अशा प्रकारे आणि नंतर भेदा दुप्पैयो असा हा दुप्पयो जो व्यक्ती आहे ना भेदा हा मेल्यानंतर सो उपपच्छती आणि तो निर्यामध्ये उत्पन्न होईल आणि एकदा का कोणी व्यक्ती निर्यामध्ये गेला तर भरपूर कल्प त्याची त्यातून सुटका नाही आहे अशा प्रकारे श्रद्धावान बोधोपासक उपासकांनो आपण खूप चांगल्या प्रकारे आता प्रयत्न केला की भंते महामोग गल्याण यांच्या जे जीवनीचे जे शेवटचे क्षण होते ते आपण बघितले भरपूर प्रश्न यातून सुटले असतील असं मी अपेक्षा करतो सगळ्यात महत्वाचं ते वाट्यांमध्ये तेल टाकलं आणि असतील असं मी अपेक्षा करतो सगळ्यात महत्वाचं ते वाट्यांमध्ये रिवेल लावलेत ते सोडूनच द्या कोणी कसं बनवलं काय माहिती सगळ्यात महत्त्वाचं असं की दुसऱ्यांप्रती आपल्याला मनामध्ये वेळ ठेवायचं नाहीये आहे याने आपलीच हानी होईल याने आपल्याच मनामध्ये भरपूर क्रोध भरपूर द्वेष असा पसरत जाईल आपण एक सामाजिक प्राणी आहोत बरोबर बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे त्याचबरोबर बाबासाहेबांनी अॅनिहिलेशन ऑफ कास्ट असं पण पुस्तक लिहिलेलं आहे हे पण आपल्या लक्षामध्ये घ्यायचं आहे वेराने वेर वाढतच जाईल आपण स्वतः आपली प्रगती कशी करू की जेणेकरून मग आपल्या परिवाराची आणि मग आपल्या समाजाची प्रगती होईल आणि आपली प्रगती बघत असताना सुद्धा लोकांचे विचार आपल्या समाजाबद्दल बदलत जातील हा आपला ध्येय आहे बरोबर लोकांची मनं लोकांची मनं आपण बदलू शकत नाही विचार बदलू शकत नाही आपण आपल्यावर ताबा ठेवून आपले विचार बदलू शकतो स्वतःच्या जीवनामध्ये तरक्की करू शकतो सील समाधी पैयाच्या माध्यमातून ठीक आहे हाच धम्म आहे मग मित्रांनो महा मोग्यलान भंतेंच्या जीवनीमधून काही काही प्रश्न नक्कीच सुटले असतील पहिले तर ते इद्धी संपन्न होते म्हणून ते इतके चमत्कार करू शकले शकले आणि दोन तीनदा त्या ते त्यांची हत्या होते त्यांचा असतो हत्या होते पण बुद्धांकडे जातात बुद्धांना नमन करतात बुद्धांना धम्मदेसनात देतात आणि मग परिनिपानाला जातात असं आपण बघितलं खूप मोठी वस्तू आहे खूप मोठी हस्तू खूप मोठी अशी व्यक्ती आहे महामोग्यन भंते सांगायला गेलं तर भरपूर भरपूर खूप सारे लेक्चर सिरीज फक्त त्यांच्यावरतीच बनू शकते पण हे काही काही मुद्दे सांगणं गरजेचं होते कालांतराने दिवाळीच्या माध्यमातून कशा प्रकारे आधी लोकांनी सोर्या बनवल्यात बनते महामूगराण यांच्याबद्दल असे काही आपण बघितलेलं नाही पुढे खूप मोठी गोष्ट आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण भरपूर थेर आणि थेरी ठीक आहे यांच्याबद्दल आपण खूप चांगल्या प्रकारे लेक्चर सिरीज आणणार आहोत पुढचा हा नोव्हेंबर डिसेंबर महिना भरपूर श्रद्धा संपन्न करण्याचा असेल आपली श्रद्धा वाढवण्याचा असेल माझा हेतू हा आहे की पालीच्या संदर्भातून खरं काय आपण ते बघूया मनामध्ये कुठलाच डाऊट कुठली विचिक मनामध्ये ठेवूया नाही आणि धम्म खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ जेणेकरून आपली श्रद्धा वाढेल आपण शिलाचं पालन करू आपण दानधर्म करू आणि चांगल्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये येऊन स्वतःचं भलं कसं करून घेऊ हेच काच उद्देश आहे बरोबर ठीक आहे खूप चांगली गोष्ट आहेत बघ भगवान बुद्ध म्हणतात की धम्म सगळ्यांसाठी नसतो जे विशार लोक आहेत हुशार लोक आहेत त्यांना धम्म समजतो आणि बाकीचे लोक विचिक इच्छेमध्ये अडकलेले असतात हे बुद्धांच्या वेळेस पण होते बरोबर स्वतः स्वतः त्यांचा भाऊ देवदत्त विजय किच्चेमध्ये होतात इतर काय गोष्टीमध्ये होतात आता इंटेन्शन खराब होतं संघामध्ये असूनसुद्धा तर आत्ताची साधारण लोकं काय बरोबर अशी गोष्ट आहे ठीक आहे श्रद्धासंपन्न लोक जे इथपर्यंत व्हिडिओ बघत आलेले आहेत बरेच खूप कमी लोक इथपर्यंत येतात व्हिडिओ बघतात आपल्या सगळ्यांचं मन भलो आजची धम्मदेसना देऊन मी जे काही पुण्य कमवलं आहे बनते आणि यांच्या प्रतापाने जे काही आपल्याला धम्मलाभ आत्तापर्यंत प्राप्त झालेला आहे जे काही पुण्य मी या ठिकाणी कमवलेलं आहे मी हे सगळं पुण्य आपल्या सगळ्यांसोबत शेअर करतो आपल्या सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना निब्बाणं सुख लाभो अनंतांचे दर्शन हो बुद्धांचे दर्शन हो महाश्रावकांचे दर्शन हो या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपलं सगळ्यांचं मंगल हो साधू साधू साधू